नमस्कार आरोग्य संदेशा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे फ्रेंड्स आजार कोणताही असो तो नाहीसा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे रोगप्रतिकारशक्ती फ्रेंड्स घरातील लहान मोठे सर्वांसाठीच हा उपाय उपयुक्त असून शंभर टक्के आयुर्वेदिक आणि घरगुती असा हा उपाय आहे तर फ्रेंड्स अशी ही अतिशय महत्त्वाची रोगप्रतिकारशक्ती कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त कशी वाढवावी यासाठीचा उपाय आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी फ्रेंड्स माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवीन व्हिडिओ रोज तुम्हाला पाहता येतील फ्रेंड्स कोरोना टाळण्यासाठी लोक अनेक रोगप्रतिकार शक्ती असलेल्या पदार्थाचा वापर करीत आहेत रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यासाठी वेळ लागतो यासाठी विशेष म्हणजे जर नियमितपणे आपण एखाद्या गोष्टीचे सेवन केले तर रोगप्रतिकार शक्ती ही झपाट्याने वाढत जाते अशी ही रोगप्रतिकार शक्ती जास्तीत जास्त वाढविण्यासाठी नियमितपणे आणि बराच काळ आपल्याला एखाद्या गोष्टीचे सेवन करावे लागते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीचे घटक रोज आपल्या आहारात त्या घटकाचे सेवन आपल्याला करावे लागते ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते रोजच्या रोज एकच गोष्ट आपल्याला करणे शक्य नसते आणि तीही नियमित व वेळेत तर अशावेळी आपण एक उपाय करू शकतो तो म्हणजे सकाळी उठल्याबरोबर प्रत्येकाला सकाळी चहा पाणी किंवा दूध पिण्याची सवय असते जर यामधूनच काही घटकाचे सेवन जर आपण आपल्या शरीरात केले तर नियमितपणे आणि रोजच्या रोज आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी याचा चांगलाच उपयोग होऊ शकतो फ्रेंड्स चहाची चव वाढविण्याच्या उद्देशाने आपण चहामध्ये आले वेलची गूळ वेगवेगळ्या घटकांचा समावेश करतो परंतु या चहामधून जर आपण रोजच्या रोज लवंग दालचिनी आणि ज्येष्ठमध याचा वापर नियमितपणे रोजच्या चहात जर आपण केला तर आपली रोगप्रतिकारशक्ती झपाट्याने आणि जास्तीत जास्त प्रमाणात वाढत जाईल फ्रेंड्स तर फ्रेंड्स यामध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे तो म्हणजे लवंग आणि ज्येष्ठ मध फ्रेंड्स ज्येष्ठ मधात अँटी घटक असतात जे कोणताही रोग किंवा संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरतात त्यामध्ये उपस्थित अँटीऑक्सिडेंट रोग प्रतिकारशक्तीला नुकसान पोहोचविणाऱ्या घटकांपासून शरीराचे आपले रक्षण होते त्याचबरोबर सर्दी व सर्दीसह घशातील इन्फेक्शन असो किंवा घशात खवखव होणे या संक्रमणापासून देखील मुक्ती होण्यासाठी ज्येष्ठ मत खाण्याचा सल्ला आज तज्ज्ञ आवर्जून देत आहेत चहामध्ये दे लवंग घातल्यावर चव वाढते याबरोबरच शरीरात आढळणाऱ्या विषाणू संक्रमित पेशी नष्ट करण्यासाठी देखील या लवंगचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरातील संसर्गापासून आपला नक्कीच बचाव करतात याबरोबरच फ्रेंड्स दालचिनीमुळे आपल्या छातीत जमा झालेला कफ पटकन मोकळा होऊन ते बाहेर टाकण्याचे कार्य चांगल्या प्रकारे होते आणि आल्यामुळे आपल्या घशातील खवखव पूर्णपणे नाहीशी होऊन आपल्या तोंडाला एक चांगल्या प्रकारची चव देखील येते अशा प्रकारे फ्रेंड्स जर रोजच्या चहात नियमितपणे न विसरता जर आपण लवंग ज्येष्ठमध दालचिनी अशा घटकांचे जर सेवन केले तर आपली रोगप्रतिकारशक्ती झपाट्याने आणि रोजच्या रोज चांगल्या प्रकारे वाढेल आणि कोणताही विषाणू आपल्यापासून चार हात लांबच राहील अशा प्रकारे फ्रेंड्स काहीही खर्च न करता अगदी घरच्या घरी सहजरित्या जर तुम्ही हा उपाय रोज आपल्या चहामधून केला तर तुमची रोगप्रतिकारशक्ती जास्तीत जास्त प्रमाणात वाढण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल तर फ्रेंड्स हा उपाय करा आणि आपली रोगप्रतिकारशक्ती घरच्या घरी विना खर्च वाढवा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद